राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा एल्गार पाहायला मिळणार आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडा तसंच यमुना प्राधिकरणाच्या अखत्यारीतील सर्व गावातील शेतकरी विविध मागण्यांसाठी दिल्लीमध्ये आंदोलन करणार आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या मोर्चात 10 अधिक शेतकरी संघटना सहभागी होत आहेत. या कालावधीत मोर्चामध्ये शेतकऱ्यांची संख्या 50,000 वर जाऊ शकते. सध्या हे सर्व शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून यमुना प्राधिकरणासमोर बेमुदत संपावर बसलेले आहेत आणि त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर सर्व वाहनांची देखील कसून तपासणी सुरू आहे. बांगलादेशातील हिंदूंसाठी शिवसेना ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू आहे. संभाजीनगरच्या क्रांती चौकात शिवसेना ठाकरे गटाकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. बांगलादेशातील हिंदूंसाठी ठाकरे गट आक्रमक झालाय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव शिवमध्ये अवैध दारू विक्रीच्या विरोधात महिला आक्रमक झाल्या आहेत. संतप्त महिलांनी दारूच्या बाटल्या फोडल्या. दरम्यान अवैध दारू विक्री तात्काळ थांबवा, अन्यथा आज बाटल्या फोडल्या आहेत, उद्या दुकान जाळण्यात येईल असा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे. अवैध दारू विक्री विरोधात महिला आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्यात. संतप्त महिलांनी दारूच्या बाटल्या फोडल्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकार पाहायला मिळाला. श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर गावासह परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रेत्यांना महिलांनी चांगलाच धडा शिकवला. दारूबंदीचा ठराव करूनही अवैधरित्या दारू विक्री केल्यानं महिलांनी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केलेत. तर शेकडो महिलांनी एकत्र येत गाव दारूमुक्त करण्यासाठी रौद्ररूप धारण केल्यानं अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले. ही दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे छत्रपती संभाजीनगरातल्या महिला देखील आक्रमक झाल्या, तर दुसरीकडे श्रीरामपुरातल्या देखील महिला दारू विक्री विरोधात आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. तर बातम्यांचा ओघ हा असाच सुरू राहणार आहे. आपण पुढच्या बातमीपत्राकडे वळण्याआधी आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. गृह खात विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात ते संवेदनशील विषय होते, त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं. गृहमंत्रीपद सोडलं म्हणून महाविकास आघाडी सरकार पडलं, संजय राऊतांचं मोठं विधान. महायुतीच्या नेत्यांची आज वर्षावर बैठक होण्याची शक्यता. सत्ता स्थापनेबरोबरच खाते वाटपाबाबतही शिंदे फडणवीस आणि अजितदादांमध्ये चर्चेची शक्यता. भाजपचा गटनेता निवडीच्या हालचालींना वेग. आमदारांना मुंबईत बोलावून निरीक्षक आमदारांशी साधणार संवाद. चर्चेनंतर गटनेता आणि प्रतोद निवडणार. एकनाथ शिंदेंनी शिवसेना आमदारांची बोलावली बैठक. बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री शिवसेनेच्या आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर राहुल कनाल यांची बॅनरबाजी. समाजाचा कॉमन मॅन हवाच या आशयाचे बॅनर. ठाण्यातील बॅनरची जोरदार चर्चा. नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स. मी पुन्हा येईन अशा आशयाच्या बॅनर्सनं वेधलं सगळ्यांचं लक्ष. जर अजितदादांना सोबत घेतलं नसतं तर आमच्याही 100 जागा आल्या असत्या, गुलाबराव पाटलांचं विधान. तर मिटकरींची पाटलांवर सडकून टीका. श्रीलंका सरकारनं कांद्यावरील आयात शुल्क कमी केल्यानं नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा. निर्यात वाढून कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यता. आणि दिल्लीत पुन्हा शेतकऱ्यांचा एल्गार. हजारो आंदोलक दिल्लीत धडकणार. सीमेवर बंदोबस्त वाढवला.
बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या, सुरुवात करूयात. संजय राऊत यांच्या नव्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आमचं सरकार असताना गृहमंत्रीपद शिवसेनेनं ठेवलं नाही म्हणून महाविकास आघाडीचं सरकार पडलं असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर ठाकरे सीएम असताना राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद होतं, मात्र दुसऱ्या पक्षाला गृहमंत्रीपद देऊन चूक केली असं वक्तव्य राऊतांनी केलं. नाराजी संदर्भातील चर्चांवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय. मोदी शहांच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याची स्पष्टोक्ती शिंदेंनी केली आहे. तर गृहमंत्रीपदाबाबत चर्चेतून निर्णय घेऊ असंही ते यावेळी म्हटलंय. एकनाथ शिंदे सत्तेच्या बाहेर राहून काम पाहणार होते, मात्र आता आमची विनंती आहे की त्यांनी सत्तेतच राहून काम करावं असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलंय. तर कितीही काहीही झालं तरी शिंदेंना सत्तेत राहण्याचा आमचा आग्रह कायम असेल असंही ते यावेळी म्हटलंय. शिवसेनेच्या आमदारांची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे. आज दुपारी वर्षा किंवा नंदनवन बंगल्यावर आमदारांची बैठक पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होणार असून सेनेच्या वाटेला 14 मंत्रिपदं येण्याची शक्यता आहे. भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत दाखल होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यावेळी त्यांची भाजपच्या निरीक्षकांसोबत बैठक होणार असून या बैठकीत गटनेता आणि प्रतोद असे दोन प्रस्ताव मांडले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.